मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या सातव्या जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीत दोनशे ब्याऐंशी कोरोना पॉझिटिव्ह केसेसचे नमुने तपासण्यात आले त्यात जवळपास ओमायक्रॉन बाधित एकशे छप्पन रुग्ण आढळून आलेत मुंबईत एवढ्या प्रमाणात ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली असून मुंबईत कम्युनिटी स्प्रेडचा धोका तर वाढला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे या एकशे छप्पन ओमायक्रॉन बाधित संक्रमितांपैकी केवळ नऊ बाधितांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उर्वरित इतर ओमायक्रॉन बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसून आले उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या इतर नऊ रुग्णांची तब ही तब्येत स्थिर असून कुठल्याही काळजीचं कारण नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सावधान राहण्यास सांगितले असून कोविड नियमांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहनही केले